मी सचिन शरद पल्ला राणा रोजर मिक सायकल रोड गंगापूर कॅनल 17-18 रोजी फेल काढून 3 दिवस झाले होते. तर आपल्या प्लॉटवर सुमिल केमिकलच्या देवकर साहेबांची व्हिजिट झाली. तर त्यांनी जिंदा या प्रोडक्टची आपल्याकडे ट्रायल टाकली. आम्ही प्लॉटमध्ये ड्रिचिंग केली, तर प्लॉटमध्ये विभाजन करून ड्रिचिंग दिली. तर प्लॉटमध्ये विभाजन केल्यानंतर जसं तुम्ही बघू शकता, आता इथं लीफ साईज आणि घडांच्या पाकळ्यांमध्ये मोकळा फरक हा जो आहे, आणि हा न केलेला आहे. म्हणजे आपण एक साधारणतः त्याच हिशोबात झाड धरलं आहे बघा, त्याच साईजमध्ये घड धरले तर लीफमध्ये आणि त्यांच्या घडांच्या पाकळ्यांमध्ये फरक आहे. आणि दुसरी गोष्ट, दोघांच्या कलरमध्ये थोडंसं पूर्ण व्हिडिओ घेऊ शकतो, दोघांच्या कलरमध्ये फरक दिसतो. ही गल्ली केलेली इकडे केलेलं आहे, इकडे केलेलं नाही, दोघांच्या कलरमध्ये पण फरक दिसतो. बरोबर. आणि लीफ साईजमध्ये बी आहे, दोघांचा फरक दिसतो. जे आपण ड्रिचिंग केलेली आहे ती ही लीफ साईज आहे, 3 नंबरचे पानं काढलेले आहे दोघांचे बी. आणि इकडं न केलेली ड्रिचिंग आहे ही, दोघांचा फरक आहे असा. दोघंही 3 नंबरचे पानं काढलेले आहे. सपोज जर असं जर नाही लक्षात आलं, एकावर एक पान ठेवलं होतं, हे बघा, हे न केलेलं वरचं आहे आणि हे केलेलं खालचं आहे, एवढं फरक आहे. जवळपास 2 पेऱ्याचा फरक आहे दोघांमध्ये. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमची ड्रिंचिंग चालू झाली, त्यावेळेस तुम्हाला व्हाईट रूट जी आपण बघितली, तर ती जिथं केलेली नव्हती तर तिथं चालू दिसले की तुम्हाला व्हाईट रूट? नाही, आता आपल्या निरीक्षणात असं आलं की जिथं ड्रिचिंग केली आहे तिथं व्हाईट रूटचं ऍक्टिवेशन दाखवलं. हा, आणि जिथं नाही केली आहे तिथं सापडली नाही. हो, म्हणजे किंबहुना काही झाडांना दाखवली, काही झाडांना दाखवली, पण इकडं सर्रास दाखवली. आणि तुमच्या प्लॉटमध्ये इतकं तण होतं, हो, तर या तणामध्ये सुद्धा तुम्हाला रिपोर्ट कसे वाटले? तणामध्ये पण दोघांच्या तणामध्ये हिरवेगाराचा फरक होता. हिरवेपणाचा फरक, जिथे ड्रिचिंग केली होती तिथलं जे काँग्रेस होता तो हिरवेगार जरा जास्त झाला होता, तदार म्हणजे त्याच्यात जोम जास्त होता. जोम जास्त होता, पण ते इतकं तण असून सुद्धा तुमच्या प्लॉट मध्ये ग्रीन टोनची कमतरता कुठेही जाणवत नाही, जिथं आपण ड्रिंचिंगची जी एरिया घेतली. म्हणजे जर एरिया जर चेक जर केला, दोघ झाडांमध्ये जर फरक जर बघितला, तर शेंड्यामध्ये पण फरक आहे. म्हणजे इकडं कसं आहे, जे स्ट्रॉंग पोगे आहेत ना त्यांचा शेंडा चालू आहे जोऱ्यामध्ये. बरोबर का? जे स्ट्रॉंग पोगे आहेत इकडनं ड्रिचिंग केलेलं आहे तिकडं चालू. आणि इकडं जर बघितलं तर सगळ्यांचे शेंडे वाकडे वाकता येईल तुम्हाला. छोटी साईज जरी असेल तरी शेंडा वाकडा आहे, छोटी साईज जरी असेल फुटीची, कारण की थोडंसं फुट्यामध्ये व्हेरिएशन होतं, पण सगळ्यांचा शेंडा वाकडा आहे, म्हणजे शेंडा जोऱ्यात चालू आहे त्यांचा. ठीक आहे. आणि घडांची